ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याणमधील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सहपत्नीक दुर्गाडी देवीची आरती केली. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की दुर्गाडी किल्ल्यासाठी आणि डागडुजीसाठी आणि सुशोभीकरणासाठी 2.5 कोटी आले आहेत, तसेच 5 कोटी अजून मंजूर झाले आहे. त्याचबरोबर दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला आपण म्युझियम करतो आहे आणि त्यासाठी एक बोट देखील आपण आणली आहे, जेणेकरून महाराजांच्या वेळेस दुर्गाडी किल्ला कसा होता, महाराजांनी आपला आरमार कसा उभा केला, हा सर्व इतिहास म्युझियमच्या निमित्ताने दाखवला जाईल असे खासदार शिंदे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. देवीचा नवरात्र उत्सव सुरू आहे, सगळीकडे मोठ्या उत्साहामध्ये जे आहेत हे भाविक त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेत आहेत, नवरात्र उत्सव जो आहे तो त्या ठिकाणी साजरा करतायत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आहे ते दुर्गाडी देवीचं दर्शन घेण्यासाठी आरती करण्यासाठी जे आहे या ठिकाणी सपत्नीक जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या ठिकाणी देवीची मनोभावे पूजा या ठिकाणी केले. आज मला वाटतं 50 वर्षापेक्षा जास्त या दुर्गाडी देवीच्या यात्रेला पूर्ण झालेले आहेत आणि गेल्या 50 वर्षामध्ये लोकांचा उत्साह जो आहे तो वाढतच चाललेला आहे. आपण पाहत असाल की मोठ्या संख्येमध्ये भाविक देखील या ठिकाणी दुर्गाडी देवीच्या या उत्सवाला हजेरी लावत असतात आणि या ठिकाणी याचं एक वेगळं महत्त्व आहे, या किल्ल्याचं एक वेगळं महत्त्व आहे. महाराजांचं आरमार जे होतं ते कल्याणमध्ये या ठिकाणी होतं आणि एक त्याची पार्श्वभूमी या ठिकाणी आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी या दुर्गाडी किल्ल्याला आहे, दुर्गाडीच्या या मंदिराला आहे, दुर्गाडी देवीला आहे आणि त्याचबरोबर महाराजांच्या पावनस्पर्शाने पदस्पर्शाने जी आहेत पावन झालेली ती भूमी आहे. बाळासाहेब देखील या ठिकाणी जे आहे त्यांनी देखील या दुर्गाडी देवीची पूजा जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर दुर्गेसाहेब तर जेव्हा होते तेव्हा दरवर्षी जे दुर्गेसाहेब या ठिकाणी दुर्गाडी देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत होते आणि त्यांच्याच ह्याच्याने दुर्गाडी देवीच्या या सगळ्या परिसर असेल आज आपण पाहत असेल की त्याची डागडुजी देखील दुर्गाडी किल्ल्याची करण्यात आलेली आहे आणि आज त्यानिमित्ताने नवरात्रोत्सव निमित्ताने दुसऱ्याच दिवशी आरती करण्यासाठी जे आहे त्या ठिकाणी सहपत्नीक जे आहे सहपत्नीक जे आहे त्या ठिकाणी उपस्थिती लावली, दर्शन घेतलं, सगळ्यांच्या आरोग्याची कामना या ठिकाणी केली, सगळ्यांना चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य हे देवीने प्रदान करावं अशी मनोभावे जी आहे ती त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि त्याचबरोबर दुर्गाडी देवीला या किल्ल्याला आता आम्ही जी डागडुजी केलेली आहे त्या ठिकाणी 2.5 कोटी रुपये अगोदर आले होते, आता 5 कोटी अजून मंजूर झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जे जे लागेल या दुर्गाडी किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी आणि डागडुजीसाठी आणि सुशोभीकरणासाठी त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्याचं काम जे आहे या ठिकाणी आम्ही करू, कारण की ह्याला एक ऐतिहासिक जी आहे ती पार्श्वभूमी आहे. आपण इथे पाहिलं असेल या दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूलाच आपण एक म्युझियम देखील करतो आहे आणि त्याच्यासाठी एक बोट देखील आपण त्या ठिकाणी आणलेली आहे, जेणेकरून महाराजांच्या वेळेस दुर्गाडी कसं होतं, हा कल्याणचा परिसर कसा होता, महाराजांनी आपला आरमार कसं उभं केलं या ठिकाणी, त्याचा सगळा इतिहास जो आहे हा त्या म्युझियमच्या माध्यमाने देखील त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना दाखवला जाईल. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.